हॅलो नमस्कार, मी शर्मिला। स्वागत करते तुमचं शर्मिला स्पेशल रेसिपी प्लस व्लॉगमध्ये। तर आज मी तुम्हाला एका नवीन पद्धतीने थालीपीठ कसे बनवायचे तर ते सांगणार आहे। आणि जर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा। तर त्यासाठी मी इथे तुम्ही बघू शकता लसणाचा पाला घेतलेला आहे। हा आहे लसण, बघा मी माझ्या गार्डनवर टेरिशवरती लावलेलं होतं आणि याचा व्हिडिओही तुमच्याशी शेअर केलेला आहे। तर तिथूनच हा काढून घेतलेला आहे मी संपूर्ण। तर बघा याचा आपल्याला पेस्ट बनवून घ्यायचा आहे, एवढा निघालेला आहे। तर सगळ्यात आधी मी याचं पेस्ट बनवून घेणार आहे। आता एकदम नवीन रेसिपी आहे आणि एकदा नक्कीच ट्राय करून बघा, खूपच छान लागतात हे थालीपीठ। तर चला आपण आता पेस्ट बनवून घेऊ आधी। त्याचप्रकारे मी इथे कांद्याचा पालाही घेतलेला आहे, बघा ग्रीनवाला, तेही टेरिस्टवरूनच आणलेलं आहे। थोडंसं होते तर यामध्ये टाकलेलं आहे, छान लागतात। तर आपल्याला काय करायचं आहे, हा जो पाला आहे तो सगळ्यात आधी अशा प्रकारे कट करून घ्यायचा आहे छोट्या छोट्या पीसमध्ये। तर बघा हे मुळं पण घेतलेले आहे मी, जे पांढरे दिसत आहेत तुम्हाला। मुळं टाकायचे, याच्यामध्ये सर्व प्रोटीन, विटॅमिन आणि कॅल्शियम वगैरे सर्व असते, त्यामुळे मी मूळ काढून घेतलेला नाही। तर बघा अशा प्रकारे आपल्याला छोट्या छोट्या पीसमध्ये हे कट करून घ्यायचे आहे आणि याचं पेस्ट बनवून घेणार आहे मी आता सगळ्यात आधी। तर बघा अशा प्रकारे कट करून घेतलेलं आहे आणि इथे आपल्याला थोडंसं किंचित पाणी ॲड करून घ्यायचं आहे आणि याला मिक्सरच्या पॉटमध्ये ग्राइंडर करायचं आहे। तर बघा इथे आपला पेस्ट रेडी झालेला आहे आणि आता मी हा एका कटोऱ्यामध्ये काढून घेत आहे मोठ्या बाउलमध्ये। आणि त्यानंतर आपल्याला इथे मी 5 ते 6 मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या अशा छोट्या छोट्या पीसमध्ये कट करून मिक्सरच्या पॉटमध्ये ग्राइंडर करायचं आहे। तर इथे मी कांदा आणि टोमॅटोचा वापर केलेला नाही आहे। कांदा टोमॅटो न टाकता मी हा थालीपीठ तुम्हाला बनवून दाखवणार आहे। तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। आणि बघा कोथिंबीर घेतलेली आहे फ्रेशवाली, ही कोथिंबीर पण आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे। मोठे पीस केले तरी चालेल, कारण आपल्याला इथे मिक्सरमध्येच ग्राइंडर करायचं आहे। आणि बघा 1 तासाअगोदर मी हे तांदूळ भिजू टाकलेले होते, तेही आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। आणि त्यानंतर आपल्याला ह्याच पॉटमध्ये मी 1 चम्मच म्हणजे 1/2 चम्मच इथे मीठ ॲड केलेलं आहे, तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता। तर आपल्याला यालाही पिसून घ्यायचं आहे। ह्यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड करत आहे। तर बघा असं थोडंसं पाणी ॲड करायचं आणि यालाही पिसून घ्यायचं आहे आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये। तर बघा ही चटणी पण आपली इथे रेडी झालेली आहे, बघू शकता। तर ही आपल्याला जे आपण जे लसणाचं पालं इथे वाटून घेतलेलं होतं इथे ॲड करून घ्यायचं आहे। तर बघा इथे आपल्याला आता 1/2 चम्मच जिरा टाकून घ्यायचं आहे। त्याच पद्धतीने आपल्याला इथे 1/2 चम्मच हळदही मी इथे टाकून घेत आहे। तिखट टाकणार नाही, कारण मिरच्या आपण ॲड केलेल्या आहेत इथे। आणि 1 वाटी म्हणजे तांदळाचं पीठ आहे तो इथे ॲड करायचा आहे आपल्याला। आणि आता मी ह्यामध्ये जो पाणी आपण म्हणजे मिक्सरच्या पॉटमध्ये धुतलेला आहे तो इथे ॲड करत आहे मी। आणि पुन्हा थोडंसं पाणी इथे ॲड करून आपल्याला हा संपूर्ण पीठ मिक्स करून घ्यायचं आहे। एखाद्या मिक्स तुमच्याकडे असं नसेल मिक्स करायचं तर तुम्ही हाताच्याही सहाय्याने याला मिक्स करू शकता। हे ग्रीन थालीपीठ म्हटलं तरी चालेल याला, तुम्ही हिरवे थालीपीठसुद्धा म्हणू शकता। आणि एकदा नक्कीच बनवून बघा, खूपच छान लागतात हे थालीपीठ। तर बघा इथे संपूर्ण मिश्रण आपलं मिक्स झालेलं आहे, पण मला थोडंसं घट्ट वाटत आहे। यामध्ये मी पुन्हा 1/2 ग्लास पाणी ॲड करून पुन्हा याला छान असं मिक्स करून घेते सगळ्यात आधी। तर बघा सगळं मिश्रण आपलं मिक्स करून झालेलं आहे, याचं कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता। ज्याप्रमाणे आपण आक्षा वगैरे बनवतो तांदळाच्या पिठाच्या, त्याचप्रमाणे इथे याचं तुम्हाला कन्सिस्टन्सी ठेवायची आहे। तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया आपल्या। तर बघा मी गॅसवरती तवा मांडून ठेवलेला आहे, तवा गरम झालेला आहे। आता मी इथे ब्रशच्या सहाय्याने तेल लावून घेत आहे। तुमच्याकडे ब्रश नसेल तर एखादा कांदा किंवा जे वांगे असतात, वांग्याची जी काचोरी असते समोरची, तेही तुम्ही यूज करू शकता ह्या जागी। तर बघा असं संपूर्ण तव्याला तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला सगळ्यात आधी।
आणि आता आपल्याला एखादा खोलगट चम्मच असेल आपल्या घरी तो वापरून घ्यायचा आहे बघा। अशा प्रकारे म्हणजे वाची वाटीचा आकार असतो ह्यामध्ये आणि धरायला पण इथे दांडी असते, तर हे चम्मच वापरायचं म्हणजे लासत पण नाही आपल्याला। तर आता आपण हा पीठ जो आहे हा तव्यावर टाकून घेऊया सगळ्यात आधी। तर बघा अशा प्रकारे, तर बघा अशा प्रकारे मी इथे टाकून घेतलेला आहे थालीपीठ। आणि आता आपल्याला याला 2 मिनटे झाकून ठेवायची आहे आणि ह्या टायमिंगला आपल्याला गॅस हाय ठेवायची नाही आहे, मीडियम साईजची ठेवायची आहे गॅस। तर बघा 2 मिनटे झालेली आहेत, आपण चेक करूयात। तर बघू शकता किती छान असं आपलं आयतं इथे झालेलं आहे। आणि आपल्याला आता ह्याच ब्रशच्या सहाय्याने संपूर्ण राऊंडमध्ये तेल लावून घ्यायचं आहे आणि वरून पण, आणि ह्याच थालीपीठला आपल्याला पलटून घ्यायचं आहे। तर बघा किती छान असं थालीपीठाला कलर आलेला आहे आणि छान असं बनलेलं आहे। याला 1 मिनटं ठेवायचं दुसऱ्या साईडला। तर बघा दुसऱ्या साईडूनही छान झालेला आहे। हा एकदम बढिया आणि एकदम खुसखुशीत असा थालीपीठ लागतो, तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा। आता मी याला एखाद्या प्लेटमध्ये काढून घेते अशा पद्धतीने। तर बघू शकता किती छान असे बुडबुडे आलेत आपल्या थालीपीठला। तर अशाच पद्धतीने मी दुसरा थालीपीठही बनवून घेते आणि संपूर्ण थालीपीठ मी अशाच पद्धतीने बनवणार आहे, तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा माझ्या पद्धतीने। तर बघा किती छान असे थालीपीठ बनतात आणि बिलकुल बिघडत नाही। मी हा तुम्हाला बिना कांद्याचा आणि बिना टमाटरचा थालीपीठ सांगितलेला आहे। आणि तिखटही ह्यामध्ये टाकलेलं नाही आहे, फक्त मिरचीचा वापर केलेला आहे। तर बघा 2 मिनटे झालेली आहेत, आता आपण चेक करू। तर बघू शकता एकच नंबर इथे आपलं थालीपीठ बनलेलं आहे। आणि आता मी याला दुसऱ्या साईडून पलटत आहे, चिकटतही नाही हे थालीपीठ। तर बघू शकता किती छान झालेलं आहे। तुमच्याकडे ब्रश नसेल तर तुम्ही बघा चमच्याच्या सहाय्याने असं तेल टाकू शकता भोवतालून, जसं तुम्हाला आवडते तसं तेल यूज करायचं। ह्या जागी तुम्ही तुपाचाही वापर करू शकता। याला ठेवायचं 1 मिनिट। तर बघा आता मी याला पलटून तुम्हाला दाखवते किती छान असं आपलं थालीपीठ इथे झालेलं आहे, बघू शकता छान। तर बघा अशाच पद्धतीने मी तिसरा थालीपीठही इथे टाकून घेतलेला आहे आणि यालाही पुन्हा झाकून ठेवते। तर बघा किती छान असे थालीपीठ इथे आपले बनलेले आहेत, तुम्ही बघू शकता एकच नंबर बनलेले आहेत। मी तोडूनही दाखवते तुम्हाला बघा। तर तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा आणि नक्कीच बनवून बघा, कशी वाटली रेसिपी नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये। तर भेटूया आपण अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।